राजकीय राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत आता बेदखल झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांकडून अद्याप एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीयेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जागाच सोडलेली नाही अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे. तर मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आता मुंबईतून बेदखल झाल्याचं चित्र आता या निमित्तानं समोर आल्याचं कळत आहे. कारण दोन्ही पक्षांकडून अद्यापपर्यंत तरी एकाही जागेवर मुंबईतील एकाही जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जागाच सोडलेली नाहीये. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जातात. चेतन, अत्यंत महत्वाची राजकीय बातमी, कारण राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुंबईतून बेदखल झाल्याचं आता बोललं जात आहे. कारण दोन्ही पक्षांकडून अद्यापपर्यंत तरी एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईत शरदचंद्र पवार पक्षाला जागाच सोडलेली दिसत नाहीये. या संदर्भातील अधिकची माहिती काय आहे? निश्चितच शुभम, याआधीचा पण जर आपण इतिहास पाहिला असेल तर तीन खासदार भाजपचे होते, तीन खासदार हे शिवसेनेचे होते. आणि महायुतीमध्ये सध्या जर शिवसेना भाजप पाहिलं तर पाच स्टँडिंग खासदारांच्या जागा त्यांच्याकडे आहेत. या उलट एक दक्षिण मुंबईची जागा आहे, ती फक्त शिवसेना उबटा गटाकडे होती. त्यामुळे पाचही जागेवरती शिवसेना भाजपचा दावा होता. या उलट दक्षिण मुंबईच्या जागेवरती आता भाजपने आपला दावा दाखल केलेला आहे, कारण या ठिकाणी असलेले दोन आमदार आणि अधिक नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या नावाची या दक्षिण मुंबईतून चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मुंबईतून मिळणं त्या प्रकारे कठीणच होतं. मात्र दुसरीकडे जर महाविकास आघाडीचा विचार करायला गेलं असतं तर याआधी दक्षिण मुंबई सोडलं, दक्षिण मध्य मुंबई सोडलं, मात्र उत्तर पूर्व मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा खासदार होते संजय दिना पाटील 2009 ते 2014 या काळामध्ये होते. 2014 आणि 2019 सलग दोन वेळा त्यांचा भाजपच्या किरीट सोमय्या आणि त्यानंतर मनोज कोटक यांनी पराभव केला. त्यामुळे त्या जागेवरती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस दावा साधू शकत होती. मात्र संजय दिना पाटील यांनी मागच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र इतर जागांवरती जर पाहिलं तर या आधीपासून काँग्रेस आणि शिवसेना उबटा गटाचा दावा होता. त्यामुळे राष्ट्रवादीला तसं कुठलीही जागा मिळणं किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला जागा मिळणं दुरापस्त वाटत होतं. आणि त्याप्रमाणेच मुंबईतून आता एकंदरीत दोन्हीही राष्ट्रवादीच्या गटांना बेदखल केल्याचं पाहायला मिळत आहे. शुभम, चेतन, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.